आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर के लोक प्रसिद्ध व्यक्ति जिन्होंने कोविड-19 के अंदर पिछले साल से लेकर लगातार इस साल तक मेहनत करते आ रहे हैं और आगे भी जब तक ये कोविड-19 रहेगा तब तक सोलापुर शहर के अंदर इस व्यक्ति का नाम रहेगा, यानी कि हम उस व्यक्ति की बात कर रहे हैं जो लगातार एक डॉक्टर की हैसियत से, एक समाज सेवक की हैसियत से और साथ ही साथ एक नगर सेवक की हैसियत से सोलापुर शहर के अंदर कोरोना के लिए हर वक्त आगे रहने वाले, किसी भी वक्त अगर आप इनका फ़ोन नंबर लगाएंगे तो उस वक्त हाजिर रहने वाले व्यक्ति बाबा मिस्त्री के नाम से जिन्हें जाना जाता है। पूरे सोलापुर शहर में लगभग 100 के ऊपर नगर सेवक होंगे, लेकिन सोलापुर शहर के अंदर एक ही नगर सेवक का नाम ज़्यादातर लोगों में चर्चा में आता है। और साथ ही साथ अगर हम गूगल के ऊपर सर्च करेंगे कि गूगल के ऊपर अगर हम बोलेंगे बाबा मिस्त्री तो वहाँ पर सबसे ज़्यादा बाबा मिस्त्री कॉन्टैक्ट नंबर के नाम से जो है इनको सर्च किया जाता है। ये ऐसे व्यक्ति हैं जिन्हें सोलापुर शहर के पालक मंत्री जिन्होंने जो है 25 अप्रैल के दिन दोपहर के लगभग उस वक्त में, दोपहर के वक्त उनकी एक विजिट थी सिविल सोलापुर हॉस्पिटल के अंदर, तो वहाँ पर आने के बाद जो है पालक मंत्री के सामने ये अपने मत यानी कि अपनी कुछ राय थी या कुछ मांगनी थी वो जो उनके सामने पेश करना चाहते थे, लेकिन पालक मंत्री ने जो है उनके साथ ऐसा व्यवहार किया जिसकी वजह से सोलापुर शहर के अंदर एक चर्चा का विषय बन गया। आज उसी को लेकर आज उनकी हम चर्चा करेंगे, जानेंगे उनसे कि सोलापुर शहर के पालक मंत्री जब सिविल हॉस्पिटल को आए थे तो उस वक्त आप ऐसी कौन सी डिमांड्स उनके सामने रखने वाली थी, कौन सी मांग आपकी थी जिसके चलते पालक मंत्री ने आपकी मांगों को अनदेखा किया। सोलापुर छत्रपति शिवाजी सर्वोच्च रुग्णालय या ठिकाणी सोलापूर जिल्हा शहराचे पालकमंत्री आले होते 25 तारखेला। अचानक भेट दिल्यानंतर आम्हाला कळालं की पालकमंत्री आले आहेत, की सोलापूर शहरातले जे पेशंट रुग्णाची परिस्थिती अतिशय वाईट आहे, प्रत्येक हॉस्पिटल बेड मिळत नाही, पेशंट इकडनं तिकडनं फिरून शेवटी तो मृत्यू होऊन जात आहे। यासाठी सिव्हिलचा ताण फार मोठ्यापणून वाढला होता, तिथं 200ची कॅपॅसिटी असताना पेशंट 300 पेशंटला आता ॲडमिट करून घ्यायला तिथं, त्या रुग्णामध्ये अशी परिस्थिती झाली की डॉक्टरची कमतरता भासत आहे, तिथं स्टाफची कमतरता भासत आहे, क्लास 4ची कमतरता भासत आहे। असं असताना हे शासकीय रुग्णालय आहे, शासकीय रुग्णालयामध्ये येणारा रुग्ण कसा असतं आहे, सामान्यमधला रुग्ण इथं येत आहे, ज्याची परिस्थिती बाहेर जायची नाही आहे असे रुग्ण सिव्हिलला जा असे तर आता ह्या ठिकाणी येण्याची संख्या प्रत्येक क्षेत्राचे लोक इथं रुग्ण म्हणून यायला आहेत, कारण बाहेर बेड नाही मिळालं तर तो शेवटी सिव्हिलला म्हणून इथं लोक येतात। आता त्या लोकांचं समाधान करण्याचं काम आपला प्रशासनाचं आहे, अजून डॉक्टरांचं, तिथल्या सर्व स्टाफचं आहे। असं असताना त्या भागातल्या लोकांची, सिव्हिलमधले जेवढे लोक आहेत त्यांची तारंबळ फार मोठ्या प्रमाणात उडाली, ते आम्हाला वाईट वाटलं आहे, कारण रोजचे मृत्यूदर सिव्हिलमध्ये वाढत चाललेला आहे। ह्याचं कारण आहे की रुग्ण इकडं तिकडं फिरून शेवटी सिव्हिलला येत आहे, तिथं मृत्यू आला आहे। यासाठी पालकमंत्रींना मी सांगणार होतो की सोलापूर शहर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण सोलापूर जिल्हा, आसपासच्या जिल्ह्यातले विजापूर आहे, गुलबर्गा आहे, लातूर, उस्मानाबाद इथलेसुद्धा पेशंट या सिव्हिलला येतात। यासाठी इथलं संख्या वाढत चालली रुग्णाची, इथं आत काम करणारे डॉक्टरांची कमतरता भासत आहे, स्टाफ कमतरता आहे, कारण रुग्णांना ज्यावेळी त्याला उपचार करत असताना स्टाफ मोठ्या प्रमाणात असला तर रुग्णाचा व्यवस्था चांगली होती। मी पालकमंत्री ते सांगणार होतो, साहेब तुम्ही सर्व बोलता बरोबर आहे, आता या ठिकाणी आतली जी माहिती आहे ती तुम्हाला माहीत नाही, डीन बोलणार नाही, कारण डीन शासकीय असतं आहे, डीन ते आपलं शासकीय नुसार बोलणार, सगळं बरोबर आहे, काय टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित आहे, परंतु व्यवस्थित आहे म्हणतं पण आतले जे आतले काम करणारे लोक आहेत, रुग्ण आहेत, आम्हाला हे सर्व माहीत असतं, ह्यासाठी मी त्यांच्यासमोर होता मानणार होतो की तुम्ही पालकमंत्री आहेत आमचे, पालकहार आहेत, कारण शेवटी पालकमंत्री घ्यायसाठी करते सोलापूर शहर जिल्ह्यातले काय अडचण असेल तो शासनापर्यंत पोहोचवावा, हे शासनाचा एक घटक आहे पालकमंत्री म्हणलं तर। त्या पालकमंत्रीचं काम आहे प्रत्येकाचा जाणून घेणे। आता मी 25 वर्षापासून रुग्णसेवा म्हणून काम करतो आहे, संपूर्ण सोलापूर शहर ओळखतं, जिल्हा ओळखतं, मला हे पालकमंत्री ओळखत नाही का, हा मला खेद वाटला, कारण मी जसं गाडीमध्ये पालकमंत्री उतरले त्यांना म्हटलं साहेब मी बाबा मिस्त्री आहे, समाजसेवक आहे, नगरसेवक आहे, माझ्या थोडा अडचण जाणून घ्या तुम्ही, नाही नाही आता काय बोलायचं नाही, नंतर बोला म्हणून मला ते पुढं गेले, पोलिसांना सांगितले की आत कुणाला सोडू नका। सर ये जो आपकी डिमांड्स थी की जो मेडिकल्स की जो सुविधाएं वहाँ पर जो उपलब्ध नहीं है, ये सिर्फ एक ही ज़िले में नहीं है बल्कि महाराष्ट्र के लगभग हर अस्पताल में ऐसी ही सिचुएशन है, तो पालक मंत्री ने जो है पूरे ज़िले का जायज़ा लेने के बाद ही सोलापुर के अंदर ये जो समस्या चल रही है उसके लिए जो सोलापुर के अंदर विजिट की होगी। मी काय म्हणतो तुम्हाला, तिने सोलापूर जिल्ह्यातला काय पूर्ण भारतामध्ये हीच परिस्थिती मान्य करतो,
पण आपण गप बसले तर ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होती ना. सांगायला पाहिजे ना तिला अडचण दूर करण्यासाठी पालकमंत्रीचं काम काय आहे, प्रशासनावर धारण देण्याचं काम पालकमंत्री असतं, महापालिका आयुक्त असू द्या, जिल्हाधिकारी असू द्या, कारण डीन असू द्या, ह्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम कुणाचं आहे, पालकमंत्रीचं आहे. त्यांची अडचण जाणून घ्या बघा, शासन काय म्हणतं आहे 19 कोविडवर म्हणजे कोरोनावर किती खर्च करा होतो, पण रुग्णांना तुम्ही व्यवस्थित त्यांना उपचार करा. आता प्रायव्हेट हॉस्पिटल काय करतात, प्रॉब्लेममध्ये महात्मा ज्योतिबा फुले स्कीम आहे, तिने फक्त 2 ते 3 बेड ला स्कीम वापरतात, बाकी सगळे तिने कमर्शियल वापरतात का, 25%, 30% तुम्ही का ठेवत नाही ते, हे कोण सांगणार, हे पालकमंत्री सांगायला पाहिजे ना, त्यांनी आदेश करायला पाहिजे ना. त्यांनी जिल्हाधिकारी बोलला की जिल्हाधिकारी ते प्रत्येक हॉस्पिटल जाऊन तो आदेश काढू शकतो की बा इथं MGP करा, सोलापूर शहरातली परिस्थिती वाईट आहे, इथं एक तर गेल्या वर्षी पूर्ण लॉकडाऊन होता, आतासुद्धा लॉकडाऊन आहे, लोकांना हाताला काम नाही आहे, सोलापूरमध्ये बीडी कामगार आहेत, जकाट कामगार आहेत, मिल कामगार आहेत, परिस्थिती वाईट आहे, कारण त्यांच्याकडे पैसा नाही आहे, तो रुग्ण जाणार कुठं, यासाठी त्याला कसं तर करून शासनाच्या सवलतीमध्ये उपचार मिळावा, हे कोण सांगणार, हे पालकमंत्री सांगणार ना. मग आमचं जर ऐकून नाही घेतलं तर मग कसं होणार सांगा, मान्य करतो मी भारतामध्ये पूर्ण अशीच परिस्थिती आहे, महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे, परंतु त्या परिस्थितीला हाताळण्याचं काम आपलं आहे ना, पालकमंत्रीचं काम आहे ना, फक्त काय शासकीय नियमानुसार जे शासकीय अधिकारी म्हणला की सगळं बरोबर आहे संपलं का, तसं नाही, आतली गोष्ट काय त्याला माहीत आहे का, पालकमंत्रीचं कर्तव्य होतं की बाबा जाणून घेणे, फक्त तुम्ही आला राऊंड मारला, फेरफटका मारला, मीडियाला दाखवला की मी सगळं बघितलो, सगळं व्यवस्थित आहे, चांगला आहे म्हणले, तर हे चुकीचं आहे. आपकी सम्मान को जो ठेस पहुंची है, उस सम्मान को लेकर जो है उन्होंने सर्वे करने के बाद, बाहर आने के बाद उस पर खेद भी जो है उन्होंने प्रकट किया, और साथ ही साथ आपसे जो है उन्होंने माफ़ी भी मांगी, फिर भी आप जो है इस बात को इतना तूल देने की क्या वजह है? मी स्वतः कुठे तूल दिलेलं नाही आहे, हे मीडियामधून तूल झालेलं आहे. मी कधीही कोणाविरुद्ध बोलत नाही, मी कोणालाही सांगत नाही, कारण माझा समाज नाही आहे, मी समाजसेवक आहे, मी कोणाला आरोप करत नाही, कोणावर टीका टिप्पणी करत नाही, माझं काम मी करत असतो, हे मी कधी तिथं विसरलो होतो त्या करणे, पण मीडियाच्या माध्यमातून आल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया आल्यानंतर मला हे बोलावं लागलं, लोकांची प्रतिक्रिया नाही तर मी काही पण बोलू नसतो त्यात. क्योंकि आपकी जो है महाविकास आघाड़ी है, जहाँ तक बात है कि जिस तरह से गाय और बैल की जोड़ी होती है उसी प्रकार से कांग्रेस और राष्ट्रवादी की जोड़ी है, लेकिन आजकल जो है सूत्रों का ये कहना है कि राष्ट्रवादी अपनी जड़ें मजबूत करती हुई नज़र आ रही हैं सोलापुर शहर के अंदर, तो उसको कटअप करने के लिए या उसको किसी जगह पर रुकावट के लिए जो है कांग्रेस पार्टी के बहुत सारे नगर सेवक हो या कांग्रेस पार्टी के बड़े बड़े लीडर हो, वो लीडर जो है उस जड़ों को फैलने नहीं देना चाह रहे हैं, इसीलिए जो है बात का बतंगड़ बनाया जा रहा है, ऐसा सूत्रों का कहना है. मला लोकांशी घेणं देणं नाही, राजकारणाशी घेणं देणं नाही आहे, कुठल्याही पक्षाचा संबंध नाही मला. मी काम करत असताना कुठला पक्ष बघत नाही, कुठली जात बघत नाही, कुठला धर्म बघत नाही, आपल्याला आपलं कर्तव्य काय आहे, आलेल्या रुग्णाची सेवा करा, माझा एकच कर्तव्य. मला पक्षात जायचं नाही, कुठल्या पक्षाला मी घेऊन घेत नाही, पक्षाचा काही संबंध नाही यामध्ये, राष्ट्रवाद असू द्या, भाजप असू द्या, शिवसेना असू द्या किंवा काँग्रेस असू द्या, माझं काही घेणं नाही. मी कुठल्याही पक्षाला टीकाटीपी, माझ्याकडे येणार सगळे पक्षाचे लोक असतात, मला भाजप सेनाचे लोकसुद्धा सर्वात जास्त फोन करतात, ह्याचा अर्थ असं नाही की बाबा हे पक्षपाती करतात, अजिबात पक्षपाती पक्षाचा काय संबंध नाही. मला घेऊन कोणी जर राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. इसीलिए तो आपको जो है रुग्णसेवा कहा जाता है, क्योंकि जो है एक डॉक्टर्स को जितनी मालूमात नहीं है कि पेशेंट को कहाँ से कहाँ भेजना है, किधर भेजना है, उतनी सबसे ज़्यादा मालूमात आपको है. तो सोलापुर शहर के अंदर जो फिलहाल वक्त की जो पोजीशन है सिविल हॉस्पिटल की, जहाँ पर बेड्स अवेलेबल नहीं है, तो ऐसी स्थिति में आप जो है पालक मंत्री की बजाय अगर जिला कलेक्टर हो या महापालिका आयुक्त हो, इनसे अगर आप डिस्कशन करेंगे तो इस मसले का हल हो सकता है क्या? मी जिल्हाधिकारींनासुद्धा 10 वेळा पत्र दिलेलं आहे, महापालिका आयुक्तांनासुद्धा दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनासुद्धा दिलेलं आहे. मी काय म्हणतो माहीत आहे का, रुग्ण येऊ द्या किती, परंतु माणसं वाढवा, माणसं वाढवा. आज एक स्टाफमध्ये 50-50, 40 पेशंट बघायचे, त्या बिचारी एक स्टाफ PPE किटमध्ये असते, ते कसं बघणार एवढे पेशंटला, त्याचे हाल फार हाल होती. एकतर उन्हाळ्याचे दिवस आहे, आतून घाम निघत आहे, त्या घामामध्ये ते बिचारे चक्करून पडतात, ह्याला जबाबदार कोण? मी म्हणतो माझ्या रुग्णाबरोबर त्या ज्या रुग्णाची सेवा करणारे लोक आहेत त्यांचंसुद्धा बघा ना तुम्ही. तुम्ही लोकं वाढून दिले तरच चांगली सेवा करतील ना तुम्ही. आज तू कॅरियर काय, 5 पेशंटमध्ये एक स्टाफ फाजल माहीत आहे का, शासकीय नियमानुसार. पण इथं कसं माहीत आहे का, 50-50 पेशंट, 40 पेशंट, एक नर्स कसं बघणार हा मुद्दा. एकदा एक वार्डाला एक मामा आहे, ते मय्यत झाली तर त्या घेऊन बॉडी घेऊन जायला कमीत कमी 3 ते 4 तास लागतात त्याला. मग याचा अर्थ काय मला सांगा? पेशंटला निगेटिव्ह आला तर त्याला पेशंटला दुसऱ्या शिफ्ट करण्यासाठी दिवसभर जातं आहे. हे आम्हाला डोळ्यासून बघतो ना आम्ही. आमची वेता तेच आहे की तुम्ही इथं उपचार चांगला मिळतात, सिव्हिलला डॉक्टर अहोरात्र काम करतात, पण त्या ठिकाणी माणसं वाढून द्या. इथं पक्ष नाही काय नाही काय नाही, शासकीयनुसार पालकमंत्रीला तो अधिकार आहे. पालकमंत्री आता आमच्या हॉस्पिटलला आले आहेत व्हिजिट करण्यासाठी, तर त्यांना नंतर कुणाला सांगणार आम्ही? सोलापुर शहर के अंदर जो अभी फिलहाल वक्त हॉस्पिटल्स की जो अभी व्यवस्था है,
इस व्यवस्था को और एक्टिव करने के लिए जो मुमकिन कोशिश है वो सरकारें तो लगभग करती हुई दिखाई दे रही है, लेकिन इस पर नियंत्रण करने के लिए ऐसी कौन सी योजना को लेकर आप पालक मंत्री से डिस्कशन करना चाहते हैं या कौन सी ऐसी मांग उनके सामने रखना चाहते थे जिसके चलते इतनी बड़ी अपमान जो उन्होंने किया था, बाद में उसके ऊपर जो है उन्होंने माफ़ी भी मांगी, क्या आप इस बात को अभी मानने पर तैयार हैं कि हमने जो है आपके साथ जो व्यवहार उन्होंने किया है उस व्यवहार को आप माफ़ करेंगे या फिर वो आपको दिल में ही वो बात रहेगी? नहीं, मैं तो सोडून दिलो त्या ठिकाणी, माझं काही संबंध आहे काम? मला पालकमंत्री एक सांगत होतं की सोलापूर शहरामध्ये कसं असतं आहे, शहरामध्ये महापालिका आयुक्ताला जबाबदारी आहे, जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी आहे, शहरामध्ये तुम्ही 100 ते 200 बेडचा तुम्ही ऑसोलेशन वार्ड तयार करा, कारण हा रोग हा जे व्हायरल आहे फार डेंजर व्हायरल आहे. पूर्वीचं व्हायरल कसं होतं माहीत आहे का, गेल्या वर्षीचं व्हायरल फक्त घशापर्यंत येत होता, परंतु हे व्हायरल डायरेक्ट लंगपर्यंत चाललं आहे. हे लंगपर्यंत जाऊन लंगला इंजे करून 2 ते 3 दिवसामध्ये पेशंट तो डेट व्हायला आहे. तर ह्यासाठी तो त्याला थांबवण्यासाठी पेशंटला रुग्णाला ताबडतोब त्या ठिकाणी ॲडमिट करणे गरज आहे. त्याला इमिजिएटली जर त्याचा ऑसोलेशन 80-90% असेल तर ताबडतोब त्याला बेड मिळेल, तर तो पेशंट मरत नाही, तो पेशंट वाचू शकतो. यासाठी आपल्याला ते खोलातपर्यंत जायचं आहे. तुम्ही असं तुम्ही कितीही करा काही उपयोग नाही. रोज आता बघालो 53, 50, 60 रोजचा मृत्यूचा आकडा आहे. हे थांबवण्यासाठी हे प्लॅनिंग करायला पाहिजे. फक्त तुम्ही येऊन जाऊन उपयोग नाही, काहीतरी ह्यातला ठोस बघा. परिस्थिती वाईट आहे कुठल्याही शहरामध्ये जाऊन, हेच परिस्थिती आहे, परंतु आपल्याला ह्या शहरामध्ये कसं तर करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न सगळ्यांना घेऊन विचार म्हणून केले तर तो 100% आपण यशस्वी होऊ शकतो. पण तसं विचारच करत नाही तिने, फक्त आले गेले हे नको आहे मला. मी काय म्हणतो, आज डीन बोलत नसेल किंवा जिल्हाधिकारी बोलत, महापालिका बोलत, महापालिका आयुक्त बोलत असतात, तर त्यांना आता महापालिकेचा ऐकताना महापालिकेला शासनाकडून निधी यायला पाहिजेल. निधी अजूनपर्यंत आलेला नाही, कसं काम करणार महापालिका आयुक्तसुद्धा? आता तुम्ही 100-200 बेडचा तुम्ही असं वाढ तयार करा म्हणतो, पण त्याला बजेट तर लागतं ना. हे बजेटसाठीसुद्धा आम्ही बोलणार होतो पालकमंत्रीला की बाबा तुम्ही एक स्पेशल बजेट द्या. 1-200 बेडचासुद्धा आपल्याकडं वाढ तयार झाला तर त्या ठिकाणी कमीत कमी सोलापूर शहरातली जी रुग्णाची परिस्थिती आहे, जो होणसाळ होत आहे, गाडीत घेऊन फिरतं पेशंटला रुग्णाला, तो पेशंट बेड मिळत नाही, दिवसभर फिरत्यात गाडीत असत आहे, पेशंट बेड मिळत नाही म्हणून तो पेशंट कधीकधी गाडीतसुद्धा मरून चाललं आहे. ह्यासाठी थांबवण्यासाठी आपल्याला काय तर विचार करून, ह्याला प्लॅनिंग करून, हे आपल्याला कसं थांबवला येतं आहे. हे बघा, मरण तर कोणी थांबवू शकत नाही आहे, हे त्याच्या आता ज्या वेळ आहे त्या तो जाणारच आहे, परंतु त्याला आपल्या समोर मराला आहे, त्याला थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो ना. 100-200 बेड, 100 किंवा 200 बेडचा ऑसोलेशन द्वारा महानगरपालिकेतून केलं आहे तर 100% होत आहे. तुम्ही पालकमंत्रीच्या नात्याने सोलापूर शहरामध्ये मोठमोठे उद्योगपती आहे, त्यांची मीटिंग बोलवा, त्यांना सांगा बाबा आपल्याला कुठंतरी 100 बेडचा ऑक्सिजन द्वार तयार करू. आपण कोण पण तयार होतात नाही असं नाही, पण हे करायला पाहिजे ना, इच्छाशक्ती असायला पाहिजे ना. कारण शेवटी सोलापूरचं दुःख त्यांना माहीत नाही, फक्त पालकमंत्री झाल्यात त्यांनी, आम्हाला त्यांच्यावर आरोप करायचा नाही. पण तुम्ही जरा येऊन 2-3 दिवसाला 8 दिवसाला येऊन सगळ्यांनी चर्चा करून एक हॉस्पिटल तयार करायचं मोठा. आता मंगल कार्यालय आहेत कुठं, मोठं पटांगण आहे. आता मुंबई पुणे असे नागपूरसारख्या शहरामध्ये मोठमोठे पटांगणामध्ये मोठमोठे 100-200 बेडच्या त्यांनी हॉस्पिटल तयार केलं आहे की पेशंटला त्रास, रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून. पण असा करा आमची मागणी आहे. सोलापूर शहर के अंदर जिस तरह से आपने जो अभी थोड़ी देर पहले कहा कि बहुत सारे अपने राज्य के अंदर जो है हर जगह पर जहाँ पर मंदिर हो या मस्जिद हो या बहुत सारे लोग जो है उसको कोविड सेंटर के इसमें जो है उसको चेंजेस किया जा रहा है, लेकिन सोलापूर शहर के अंदर अभी जो फ़िलहाल की जो पोजीशन है सिविल हॉस्पिटल अगर हम बात करेंगे, लगभग एक ही दिन में अगर 50 या 60 पेशेंट आ जाते हैं तो उनको व्यवस्था बनाने के लिए जो अभी बेड्स कम पड़ रहे हैं उसके लिए ही आपने जो उनके सामने मांग रखी थी, तो वो मांग अभी वो किस वक्त तक पूरी करने वाले, ऐसे कुछ उनके साथ बात हुई क्या? नहीं, अभी पालकमंत्री से तो बात नहीं हुई. पालकमंत्री बात करने को तैयार नहीं तो कैसे बात करेंगे हम? यासाठी आम्ही आता काय केलो, महापालिका आयुक्त नियुक्त केलो, तर सामाजिक संघटना आम्ही नियुक्त केलो, तर 2-3 सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत आपल्याला हॉस्पिटल उघडण्यासाठी. जमेतुल उलमानीसुद्धा आता 50 बेडचा बिडा उचलला आहे की आपण याचा हॉस्पिटल तयार करून इकबाल मैदानमध्ये तो काही दिवसामध्ये ते 50 बेडचा ऑसोलेशन वार्ड तयार होईल, ऑक्सिजनसहित ते एक तयार होईल. अजून दुसरी संघटना पण आली तर त्यालासुद्धा आपण मदत करू, असा आमचा विचार चालू आहे. बाबा मिस्त्री, जब आप ये काम करते हैं जिस तरह से जो है बहुत सारे पेशेंट आपको जब फ़ोन लगाते हैं, तो आप आपके अपने दिल के अंदर ऐसी कौन सी एक चीज़ है जिसके चलते आप जो है उसको अपने परिवार का एक हिस्सा बना लेते हैं और लोग आपको एक परिवार का हिस्सा समझकर ही आपको एक फ़ोन लगाते हैं, तो आप उनकी हर दर्द को जो है अपना दर्द समझकर ये करते हैं, ये प्रेरणा आपको कहाँ से मिली? हे कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाची काम करायची आवड असते प्रत्येकाला वेगवेगळ्या, प्रत्येकाचा विचार येत नाही, कुणाचं फील्ड वेगळं असतात. माझी लहानपासून माझी आवड आहे की आपण लोकांची मदत करावा,
लोकांच्या अडीअडचणीमध्ये जाऊन त्यांची अडीअडचण सोडवा हे नेहमी मग लहानपासून करतो. यासाठी मला ते आवड आली की बा आपण हे रुग्णसेवा करू म्हणून. गेल्या 25 वर्षापासून मी रुग्णसेवा ह्यासाठी करतो की आपल्याला काय तर दिसलं म्हणून करतो ना. मला जर ज्यावेळी खटकला की बाबा हे जे लोकं येतात ह्यांची वेदना बघून मला वाईट वाटला, बाहेरचे हॉस्पिटल कसं त्यांना लुडतात पण ह्या गरीब रुग्णांना कसं त्यांना त्रास करतात, ह्यासाठी ते मी त्यांच्याबरोबर राहून त्यांची मदत कसं मिळावा, शासकीय त्यांना योजना कसं मिळून द्यावा, मुफत उपचार कसं मिळून द्यावा, हे माझ्या गेल्या 25 वर्षापासून काम आहे. कारण मला हे काम करायची आवडच मला पहिल्यापासून मिळालेली आहे. तो ये थे हमारे साथ बाबा मिस्त्री, जो ऐसे रुग्ण सेवक हैं जिन्होंने हर वक्त दिन हो या रात हो कभी किसी भी जो है पेशेंट का कॉल आता है तो ये हर वक्त उसकी सेवा में हाजिर होते हैं. जिस तरह से जो है उनके साथ जो भी एक हादसा के तौर पर अगर हम उसको लेंगे 25 अप्रैल की रोज जो पालक मंत्री ने उनके साथ व्यवहार किया, इनके दिल में जो है उस प्रकार की उस घटना को लेकर जो है किसी प्रकार का उनके दिल में जो है कुछ खास बात उसको जो है दबाए हुए नहीं रखे हैं. लेकिन ये सेवा हर वक्त वो करते रहेंगे और साथ ही साथ सोलापुर शहर हो या सोलापुर शहर के बाहर के भी जितने भी लोग हों या ज़िले के बाहर के भी लोग हों, अगर उनको किसी भी वक्त अगर कॉल आता है तो ये बाबा मिस्त्री का एक कॉल है कि मैं हर वक्त उनके साथ में हाजिर रहूँगा. और ये पिछले 25 सालों से काम कर रहे हैं तो आने वाला ये वक्त ही बताएगा कि अब महाविकास आघाड़ी में क्या इस बात को लेकर ये बात और तूल पकड़ेगी या फिर इस बात को जो है यहीं पर दफनाया जाएगा. आप बाबा मिस्त्री साहब, आप हमारे आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में बात करने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. मैं आकिब मड़की, कैमरा पर्सन सालिक पटेल के साथ, आज़ादी बचाओ न्यूज़, जय हिंद.